यंदा चांगला पाऊस होऊन त्र्यंबकेश्वर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या आंबोली धरणात चांगला पाणी साठा झाल्याने आज जलपूजन करण्यात आले. आंबोली धरण, अहिल्या धरण, गंगा धरण, धरण गौतम तलाव येथे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी श्रीया देवचके, पाणी पुरवठा अभियंता पूर्वा माळी, प्रशासकीय अधिकारी विजय जाधव, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर नगर परिषद नगराध्यक्ष श्रीया देवचके यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. त्र्यंबकेश्वर शहरामधील जेवढे नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतर्फे तीन ठिकाणावरून पाणी पुरवठा केला जातो. त्यामध्ये आंबोली धरण हे एक आहे. यामधून साधारणतः 1/3 लोकसंख्येला आपण पाणी पुरवठा करतो. यावेळी निसर्गाच्या कृपेमुळे हे धरण 100% भरलेलं आहे. त्यामुळे असं वाटतंय की यावेळचा उन्हाळा जो आहे तो आपला एकदम सुखकर जाईल. माझी श्री त्र्यंबक राजाच्या चरणी हीच प्रार्थना असेल की असाच पाऊस दरवर्षी पडू दे आणि त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो कायमचा सुटू दे. आज त्र्यंबक नगर परिषदेच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंबोली धरणाचं पूजन जलपूजन पार पडलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण अहिल्या धरणाचं आणि बाकी जे गौतम तलाव आहेत, गंगासागर तलाव आहेत, यांचं देखील आपण आज जलपूजन करणार आहोत. संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.